हॅलो गाईज, मी आहे सोमदत्त जाधव. मी परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ॲक्टिवा 125 हिचा. ॲक्टिवा ही खूप फेमस आहे, तुम्हाला माहीत असेल स्कूटीमध्ये टॉप 1 येते ही. तर ॲक्टिवाचं एक पुढचं मॉडेल, दमदार मॉडेल काढण्यासाठी हिला तयार करण्यात आली. ही आहे ती आपली ॲक्टिवा 125. तर सर्वात पहिला ही हेडलाईट वगैरे तुम्ही बघून घ्या. इथे तुम्हाला शार्प कट्स वगैरे मिळतात. हेडलाईट तुम्ही बघून घ्या कसं दिसतात गाडीची. खूप ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन काढली आहे ही जी ॲक्टिवापेक्षा. ही आहे ती ॲक्टिवा 125 आहे. तर पूर्ण डिझाईन बघून घ्या. ही जरा सिमिलरच वाटते तुम्हाला ॲक्टिवापेक्षा, पण काय काय फरक यात आहे. तर इथे बघाल तर तुम्ही बघू शकता इथे क्रोम किती पार्ट दिला आहे. इथे इंडिकेटर्स आहेत खाली हिचे, आणि इथे तुम्हाला LED DRL मिळते, जे की तुम्हाला ॲक्टिवामध्ये मिळत नाही. तर खाली बघाल तर तुम्ही बघू शकता इथे फ्रंट मडगार्ड आहे, हे तुम्हाला इथे फायबरचे मिळते यामध्ये. तर तुम्हाला यामध्ये अलॉयज पण मिळते. तर ओव्हरऑल तुम्ही फ्रंट लुक गाडीचा बघून घ्या, किती ॲट्रॅक्टिव्ह असा लुक वाटतो. आणि ही ॲक्टिवापेक्षा खूप वेगळी वाटते गाडी म्हणाल तर तसे. तर आता गाडीची आपण साईड प्रोफाईलकडे आलो आहोत. साईड प्रोफाईलने बघून घ्या की ही गाडी आहे ॲक्टिवा 125 ही नॉर्मल ॲक्टिवापेक्षा लांब करण्यात आली आहे, लांबी जास्त आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कॉम्बी ब्रेक सिस्टीम आहे. तर ओव्हरऑल साईड प्रोफाईल गाडीची आहे ती बघून घ्या. गाडी आहे ती खूप लांबीला वाढून जास्त आहे अशी म्हणाल तर. तर खाली बघाल इथे साईडला तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला क्रोम ट्रीटमेंट मिळते, आणि त्यावरच तुम्हाला ॲक्टिवा 125 ब्रँडिंग दिसते. हा कलर म्हणाल तर हा आहे तिचा ब्लॅक ग्लॉसी कलर आहे. खाली तर तुम्ही जे इंजिन बघू शकता, यामध्ये आपल्याला 125 CC इंजिन मिळते. तर आता गाडीचे आपण रिअर प्रोफाईलकडे जाऊयात. रिअरनं पण बघू शकता गाडीची डिझाईन वगैरे किती एक बल्की म्हणतो तशी करण्यात आलेली आहे. सीट बघू शकता, सीट किती लांब मिळते आपल्याला. इथे तुम्हाला ग्रॅब हँडल मिळते. तर लाईट्स, बॅक लाईट्स आहेत ते बघून घ्या. त्यातच तुम्हाला इंडिकेटर्स प्लेस केलेले दिसतात. आणि यामध्ये तुम्ही नीट बघितला तरी तुम्हाला इथे ॲक्टिवा 125 ब्रँडिंग दिसेलच. तर खाली बघाल तर इथे तुम्हाला नंबर प्लेटसाठी जागा आणि रिफ्लेक्टर दिसेल. तर गाईज, आता गाडीचे आपण इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर बघणार आहोत. हे आहे ते पूर्णपणे चेंज करण्यात आले आहे नॉर्मल ॲक्टिवापेक्षा. इथे तुम्हाला 110 हाय स्पीड मार्किंग तुम्हाला दिसू शकते. यामुळे तुम्हाला डिजिटल MID पण येते, आणि त्यामुळे तुम्हाला ट्रिप मीटर मिळते. तर इकडचा हँडलचा विचार कराल तर इथे तुम्हाला बघू शकता तुम्हाला पासिंग स्विच, इंडिकेटर्स कंट्रोल आणि हॉर्नची प्लेसमेंट दिसेल. आणि राईट साईडला बघाल तर तुम्हाला इथे होंडाचे फेमस सायलेंट स्टार्टर दिसेल. तर खाली बघाल तर तुम्हाला इथे PCO वगैरे अडकवण्यासाठी हुक देण्यात आलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्या साईडला बघाल तर ॲक्टिवा 125 तुम्हाला इथे ग्लो बॉक्स मिळतो, जे की तुम्हाला ॲक्टिवामध्ये मिळत नाही. आणि यात बरोबर तुमचा फोन आहे, तो आरामात बसू शकतो. तर इथे आहे तिथे सर्व कंट्रोल्स आहेत सीट्ससाठी किंवा फ्युलसाठी, एका ठिकाणीच आपल्याला सर्व कंट्रोल्स मिळतात. तर फ्युल लीड आहे ते आपल्याला यामध्ये बाहेर मिळते, यासाठी आपल्याला सीट्स ओपन करावी उचलायला लागत नाही. तर बघू शकता आपल्याला फ्युल लीड आहे ते बाहेरच मिळते. तर सीटच्या खालचा स्टोरेजचा विचार कराल तर आपल्याला त्यातल्यात चांगली मिळते तुम्ही म्हणाल तर. यामध्ये आपले हेल्मेट एक आरामात बसू शकते. किती डीप आहे ते तुम्ही बघू शकता. यामध्ये आपल्याला चार्जर किंवा बूट लाईट वगैरे मिळत नाही. इथे तुम्ही बघू शकता पाणी वगैरे किती क्लिअरली तिथे अडकवण्यासाठी जागा केलेली आहे. तर गाईज, ॲक्टिवा 125 हिची एक शोरूम किंमत आहे 73,200 रुपीज, म्हणजेच 73,200 रुपीज इतकी जी एक शोरूम किंमत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.